नांदेड शहरात भरलाय शिक्षणाचा बाजार, खर मालकांचा खर फाडे बाजार तेजीत। प्रत्येक विषयाला प्रात्यक्षिकाचे 20 मार्क असल्यानं SSC च्या गुणांचा स्तर वाढलाय। 90% जास्त मार्क्स पडले की प्रत्येक पालकाला आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा असं वाटतं आणि येथूनच त्यांची लुटमार सुरू होते। 11वी सायन्स साठी कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी 15,000 ते 20,000 फीस, त्यातही क्रॉप सायन्स विषय घ्यायचा असल्यास 2,500 रुपये फीस ज्युनियर कॉलेजवाले आकारतात। नंतर JEE किंवा नीटच्या क्लासेससाठी मोठे गावकरांचे RCC क्लासेस, तर इतर IIB कोणाळे क्लासेसला 2 वर्षांसाठी 1.5 लाख रुपये फीस, तर PW, Allen आणि आकाशा क्लासेसवाल्यांची 2 वर्षांची फीस 3 लाख रुपयांपर्यंत झाली आहे। मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या पालकांना क्लासेसच्या जवळ रूम असावी असं वाटत असल्यानं आनंदनगर, भाग्यनगर, अशोकनगर, कैलासनगर या परिसरात 10x10 एका रूमला 10,000 रुपये प्रति महिना भाडा आकारून खर मालकही आपलं उखळ पांढर करून घेत आहेत। हजर विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर अंतिम निकाल पाहता 1% मुलं सुद्धा MBBS, BMS, JEE साठी पात्र होत नसल्यानं नाराज पालक आपल्या पाल्यावर राग काढतात। विद्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलंय। एकूणच शिक्षणाचं या घोडे बाजाराकडे कोणाचंही लक्ष नसल्यानं ग्रामीण भागातील पालक वर्गाची प्रचंड आर्थिक लूट होताना दिसतीये। News 15 मराठी साठी बालाजी खडबळे, नांदेड।